तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणेंना बीड मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. महत्वाची बातमी आहे, शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणेंना बीड मधून उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. बजरंग सोनावणेंच्या उमेदवारीची चर्चा होती आणि अखेर शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणेंना भिवंडीतून बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून काही महत्वाच्या जागेची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यात बीड मधून बजरंग सोनावणे आणि भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्वाची अपडेट आपण पाहत आहोत, भिवंडीतून बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणेंना बीड मधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसऱ्या यादीत भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांचं देखील नाव आता समोर आलेलं आहे. तर शरद पवार गटाची ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे, ज्यात बीड मधून बजरंग सोनावणे यांची चर्चा होती, अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे भिवंडीतून देखील बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पाहत आहोत, शरद पवार गटाची दुसरी यादी आता जाहीर झालेली आहे. जयंत पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होते. शरद पवारांच्या उपस्थितीत या दोन उमेदवारांची घोषणा आता करण्यात आलेली आहे, ज्यात बीडमध्ये बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि दुसरीकडे भिवंडीत बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर शरद पवार गटाची ही दुसरी यादी, ज्यात बीडमधून बजरंग सोनावणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे आणि भिवंडीतून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि उमेदवारी जाहीर झालेले बजरंग सोनावणे स्वतः आपल्यासोबत जोडले गेले आहे. बजरंग सोनावणेजी, आपल्या टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आणि पहिल्यांदा तर तुम्हाला अभिनंदन. तुमची उमेदवारी जाहीर झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? हॅलो, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आला मॅडम, आला आला. तर आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया आपली टीव्ही 9 ला. पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आभार मानतो. मला बीड जिल्ह्यातील बीड लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभारी करतो आणि त्यांचे आभारी मानतो. जे बजरंग सोनावणे, अभिनंदन तुमचं. त्याचबरोबर सोनावणे, पंकजा मुंडे यांच्यासोबत तुमची लढत असणार आहे, तुम्ही तुमच्या विजयाचा किती दावा करताय? माझा विजय हा 100% आहे. माझा कुणाच्या विरुद्ध माझी लढाई नाही, माझी लढाई सत्याची आहे, विकासाची आहे. आणि यावेळेस बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचाच खासदार निवडून येणार असं बीड जिल्ह्यातल्या जनतेचं मत आहे. त्या जनतेच्या जोर, जनतेच्या आशीर्वादावर मी यावेळेस बीड लोकसभेची निवडणूक जिंकणार. सोनावणे, कोणते मुद्दे असतील तुमच्या प्रचारामध्ये? पण माझा मुद्दा एकच असेल की बीड जिल्ह्याच्या मागील 5 वर्षात 10 वर्षात काय झाला विकास. आणि बीड जिल्ह्याची जनता ही जी आहे ती दुदुखळी नाहीये. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा विकास झाला पाहिजे, बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला स्वाभिमानी आणि सन्मान वागणूक मिळाली पाहिजे. हीच मुद्दा आमचा सर्वांच्या बाजूने, जनतेच्या बाजूने बीड जिल्ह्यातील जनतेच्या समोर मी मांडेल. धन्यवाद बजरंग सोनावणे, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल आणि अभिनंदन तुमचं. तर शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड मधून उमेदवारी देण्यात आली आहे. बीड मधून भाजपच्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे, आणि पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत जी आहे ती आता बीड मध्ये होणार आहे. शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर भिवंडी मधून बाळामामा म्हात्रे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीची जागा शरद पवार गट लढणार आहे. शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना बीड मधून उमेदवारी, तर बीड मधून बजरंग सोनावणे आणि भिवंडी मधून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीमध्ये शरद पवार गटाकडून 2 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. शरद पवार गटाची ही दुसरी यादी जाहीर झाली. भिवंडीच्या जागेवरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये यादी चर्चा झालेली आहे. तर भिवंडीची जागा ही काँग्रेसने मागितलेली होती, मात्र आता शरद पवार गटाकडून इथे उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे. काल झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आलेले होते, त्यानंतर शरद पवार गटाकडून ही दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून बजरंग सोनावणे आणि
भिवंडीमधून बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भिवंडीच्या जागेचा वाद देखील सुटलेला आहे आणि ही जागा शरद पवार गटाकडे आली आहे. शरद पवार गटाची ही दुसरी यादी, यामध्ये दोन नावं जाहीर करण्यात आली. बजरंग सोनावणे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि आता बीडमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत या ठिकाणी होणार आहे. बजरंग सोनावणे हे याआधी धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. याआधी देखील त्यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवलेली आहे. त्यानंतर आता शरद पवार गटामधून बजरंग सोनावणे बीडमधून